नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना किरकोळ आजारांसाठी चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून 3 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच 3 उपकेंद्र लवकरच सुरू होणार आहेत. त्यामध्ये गरोदर मातांसाठी मोफत सोनोग्राफी, मोफत रक्तपुरवठा, TB संशयित रुग्णांसाठी मोफत एक्सरेची सुविधा असणार आहे. महापालिका क्षेत्रातील रहिवाशांना वास्तव्याचा पुरावा दिल्यावर या सुविधा मिळणार आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागात नागरिकांना लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्य केंद्र उभी करण्याचे आवाहन होते. आरोग्य केंद्र उभारणीसाठी पुरेशी जागा उपलब्ध करणे, आरोग्य केंद्र आणि आरोग्य उपकेंद्र चालवण्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची NUHA अंतर्गत नेमणूक करणे या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पनवेल महापालिका क्षेत्रात 3 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच 3 नागरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उभारण्यात आली आहेत. किरकोळ आजारांवर या उपकेंद्रांमधून सर्वसामान्य नागरिकांना उपचार मिळणार असल्यामुळे केंद्र फायदेशीर ठरणार आहेत. याशिवाय गर्भवतींसाठी सोनोग्राफी आणि मोफत रक्तपुरवठा करण्याची सुविधा सुरू केली जाणार आहे. पूर्वीच्या 6 आरोग्य केंद्राजवळील खासगी लॅबमध्ये सोनोग्राफी मोफत काढता येणार आहे. तसेच गरज भासल्यास मोफत रक्तपुरवठा देखील केला जाणार आहे. मुरुड तालुक्यातील कोर्लई ग्रामपंचायतींमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबियांचेच 19 बोगस बंगले आहेत असे नाही. हे प्रकरण 19 बंगल्यांपुरते मर्यादित नाही तर अनेक बोगस बंगले कोर्लईत सापडणार आहेत. महिनाभरात मोठे प्रकरण बाहेर येईल आणि यामध्ये अजून 2 जणांना अटक होईल असा इशारा भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे. मुरुड तालुक्यातील कोर्लई येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर यांच्या कुटुंबियांच्या 19 बंगले प्रकरणी पुढे काय झाले याची माहिती घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोर्ले येथे भेट दिली. त्यानंतर त्यांनी अलिबाग येथे येऊन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, दिलीप भोईर, तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, समीर राणे, अशोक वारगे उपस्थित होते. यावेळी त्यांनी या प्रकरणाची व्याप्ती वाढणार असल्याचा दावा केला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेल्या काही श्री सदस्यांचा दुर्दैवाने उष्माघातामुळे मृत्यू झाला. हे माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे. आपल्याच कुटुंबातील लोकांवर खाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे. पण या घटनेचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये अशी अपेक्षा ज्येष्ठ निरूपणकार डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यक्त केली आहे. खारघर येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेले सारे श्री सदस्य हे माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे. माझ्या कुटुंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. माझे हे दुःख शब्दात व्यक्त करण्यापलीकडचे आहे. झाला प्रकार दुर्दैवीच होता. त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे असेही डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी नमूद केले आहे. सध्या तापमानात प्रचंड वाढ झाल्याने उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी आवश्यकता नसल्यास नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये, आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांनी केले आहे. वातावरणातील तापमान प्रमाणाबाहेर वाढले की शरीरातील तापमान नियंत्रण यंत्रणा कोलमडते. उष्माघात झाल्यावर चक्कर येणे, मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, दरदरून घाम फुटणे, थकवा येणे, स्नायूंना आकडी येणे अशी विविध लक्षणे दिसू लागतात. अशावेळी घाबरून न जाता तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. नागरिकांकरिता जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सदैव सज्ज आहे. नागरिकांसाठी काळजी करू नये, काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे शिवकर मोहपाली येथील रस्त्यांच्या कामांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाला असून या कामांचे भूमिपूजन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभाग अनुसूची अंतर्गत शिवकर ते मोहा हा रस्ता डांबरीकरण करणे तसेच मोह ते मोहपाडा आणि पालीगाव ते पाली स्मशानभूमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामांचा शुभारंभ भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमास भाजप तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, पळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, वांगणीतर्फे वाचे अध्यक्ष सुनील पाटील, शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, माजी उपसरपंच तुकाराम टोपले, भाजप गाव अध्यक्ष माया पाटील, युवा कार्यकर्ते शुभ पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात घडलेली घटना दुर्दैवीच आहे, मात्र या घटनेचे राजकारण करू नये. उरट अशा प्रसंगी सर्व पक्षांनी एकत्र यायला हवे अशी विनंती वजा सूचना राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ अप्पासाहेब धर्माधिकारी यांना खारघरमध्ये भव्य सोहळ्यात महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास लाखोंच्या संख्येने श्री सदस्य उपस्थित होते. यापैकी 13 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्र्यांना संध्याकाळी कार्यक्रम घ्यायचा होता, मात्र श्री सदस्यांनी विनंती केली की आम्हाला घरी जायला उशीर होईल, त्यामुळे कार्यक्रम सकाळी घेण्यात आला. असे सांगून मंत्री उदय सामंत म्हणाले की कार्यक्रमासाठी 600 मदतनीस 173 रुग्णवाहिका होत्या. आमराई 4000 बेडचे हॉस्पिटल सज्ज होते. इतर हॉस्पिटलमध्येही बेड राखीव ठेवण्यात आले होते. तसेच 1050 बसेस होत्या. जास्तीत जास्त सुविधा श्री सदस्यांना देण्यात आलेल्या होत्या. कार्यक्रमात 20 ते 22 लाख लोक सहभागी झाले होते. प्रशासनाने हुकुमशाही करून कार्यक्रम आयोजित केला नव्हता, मात्र याच्यातही राजकारण केले जाते हे दुर्दैवी आहे. या घटनेचे समर्थन करता येणार नाही, पण यावर सांधिकपणे सर्वांना दिलासा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बोरघाटात ढोलताशा पथकाची बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 13 जण ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघात प्रवण क्षेत्र निश्चित करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी बॅरिकेडिंग करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रविवारी बैठक घेऊन सुरक्षेच्या उपायांच्या दृष्टीने आढावा घेतला गेला आणि त्यानंतर लगेचच IRB ने त्या ठिकाणी क्रॅश बॅरियर्स बसवण्याचे काम हाती घेतले आहे अशी माहिती खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी दिली आहे. बोरघाटात अंडा पॉईंट शिग्रोबाच्या वरच्या खिंडीपासून ते टाटा कॉलनी सायमाळपर्यंत उतारावर अनेकदा बस अवजड वाहने रिक्षा पलटी होऊन अनेक माणसे दगावल्याच्या घटना घडल्या आहेत, मात्र त्यावर योग्य त्या उपाययोजनांसाठी कुठल्याही प्रकारची पावले उचलली गेली नव्हती. खोपोली बस दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि त्यांचे आदेश आल्यानंतर 24 तासांच्या आत कामाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे वाहन चालकांमध्ये काहीसे समाधान व्यक्त होत आहे. कर्जत तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या गारपीट पावसाने साळोख ग्रुप ग्रामपंचायतीमधील स्थानिकांच्या घरांचे मोठे नुकसान केले आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी स्थानिक तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आहे, मात्र अद्याप कोणत्याही अधिकारी पंचनामे करण्यासाठी पोहोचलेला नाही. कर्जत तालुक्यात 11 एप्रिल रोजी कळंब आणि कशेळे भागात वादळ आले होते. त्या वादळासोबत अनेक भागात गारपीट झाली आणि त्या गारपीटमध्ये आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यावेळी आलेल्या वादळाने कळंब आणि साळोख ग्रामपंचायतमधील घरांचे नुकसान झाले आहे. कळंब येथील मुरबाड रस्त्याच्या बाजूला असलेल्या जिमच्या शेडवरील पत्रे उडून थेट रस्त्यावर येऊन कोसळले. याच भागातील साळोख ग्रुप ग्रामपंचायतीमधील माले कातकरी वाडीमधील कातकरी समाजाच्या रहिवाशांची घरांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांनी महसूल विभागाचे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना फोनद्वारे वादळाने झालेले नुकसान यांची पाहणी करण्याची सूचना केली आहे, मात्र अद्याप कोणताही महसूल विभागाचा अधिकारी कर्मचारी घटनास्थळी साळो ग्रामपंचायतीमध्ये पोहोचला नाही. आरोग्याच्या सेवा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात या अनुषंगाने नवीन पनवेल येथील शंकरा आय हॉस्पिटल, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था, आम्ही पांडिवेकर समूह, आय एंटरप्राइजेस पांडिवे आणि नावा सेवा CHA संघटनेच्या संयुक्त विद्यमाने
पांडिवे येथील श्रीदत्त मंदिरात मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर माफक दरात चष्मे वाटप करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आई एंटरप्राइजेसचे किरण पाटील अतुल पाटील यांच्या हस्ते झाले. या शिबिरात 175 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली तर 23 रुग्णांना मोफत मोतीबिंदू ऑपरेशनसाठी पुढे हॉस्पिटलला पाठवण्यात आले. यावेळी आम्ही पांडिवेकर समूहाचे प्रमुख अमित पाटील, आई एंटरप्राइजेसचे मालक किरण पाटील, अतुल पाटील, न्हावा सेवा सीएचए संघटनेचे अध्यक्ष रुपेश भगत, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पनवेलमध्ये एक आगळ्या वेगळ्या उपचार पद्धतीचे प्राणिक हिलिंग सेंटर सुरू करण्यात आले आहे. मेघना संजय कदम यांचे मैत्रीय प्राणिक हिलिंग सेंटर शहरातील विरूपाक्ष मंदिरासमोर सुरू करण्यात आले आहे. यावेळी मुख्य ट्रेनर प्रीती कुलकर्णी, प्राणिक हिलर सई कुलकर्णी, प्राणिक हिलर विद्या पवार, प्राणिक हिलर प्रसाद हनुमंते उपस्थित होते. प्राणिक हिलिंग ही फार जुनी आरोग्य उपचाराची अनोखी पद्धत आहे. कुठल्याही प्रकारचे औषध न घेता आजारावर उपचार करण्याची ही पद्धत आहे. या पद्धतीत प्राणिक हिलर आजारी व्यक्तीला कोणतेही मेडिसिन न देता आणि कसलाही स्पर्श न करता हिलिंगद्वारे उपचार करतो. आजवर अनेक व्यक्तींनी याचा अनुभव घेतला आहे. त्याचे आजार बरे झाले आहेत. सध्या नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई यांचे कोर्स चालूच असून लवकरच या सेंटरवरही चालू होणार असल्याचे मेघना कदम यांनी सांगितले आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर नायट्रिक ॲसिडने भरलेला टँकर अनियंत्रित होऊन लेनच्या बाजूला कलंडल्याची घटना घडली. पुण्याच्या दिशेने निघालेला टँकर बोरघाटात आडोशी दरम्यान टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे टँकर उलट्या दिशेने मागे गेला आणि कलंडला. त्यामुळे टँकर फ्लेन्समधून गळती सुरू झाली. ही संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी बोरघाटात वाहतूक पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस अधीक्षक योगेश भोसले, खोपोली पोलीस ठाण्याचे लहाने अपघातग्रस्त मदत पथकाचे गुरुनाथ साठेल, रसायन तज्ज्ञ धनंजय गीत घटनास्थळी तातडीने पोहोचले. यावेळी टँकरमधून सुरू असलेली नायट्रिक ॲसिडची गळती थांबवण्यात धनंजय गीत यांना यश आले. टँकर पूर्ण क्षमतेने ॲसिडने भरलेला असल्यामुळे क्रेन बोलून टँकर लेनवर आणण्यात आला. टँकर कनंडला, त्या ठिकाणापासून जवळच मीटिंग लेनचे काम सुरू आहे. यावेळी जत वायू गळती मोठ्या प्रमाणात झाली असती तर दुर्घटनेची तीव्रता वाढली असती. पेण मतदारसंघातील आंबेवाडी जिल्हा परिषद गणातील खाम विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सरपंच परशुराम धामणसने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचे जाहीर प्रवेश केला. भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष महेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार रविशेठ पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून वैकुंठ निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा झाला. यावेळी आमदार रविशेठ पाटील यांनी पेण, पाली, सुधागड, रोहा मतदारसंघात विकासाची गंगा भारतीय जनता पक्षात आणू शकतो, त्यामुळे तुम्ही जो विश्वास भारतीय जनता पक्षावर टाकला आहे तो सार्थ ठरवण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला. या पक्षप्रवेशावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, कल्पेश माने, ज्येष्ठ नेते विष्णू मोरे, जे डी पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच परशुराम धामणसे, शांताराम माने, दिलीप पाटे, विनोद कोठम, ऋतिक डोकरे, संदेश कोठम यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. वाशी येथील तुर्भे रेल्वे यार्डात सिमेंट भराई मशीनमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याने स्थानिकांनी आवाज उठवला होता. त्यांच्या या लढ्याला यश आले असून ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी रेल्वे यार्ड प्रशासनामार्फत या ठिकाणी आता ध्वनिरोधक भिंत उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रेल्वे यार्डातील सिमेंट भराई मशीनमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत रहिवाशांना त्रास होत होता. याबाबत येथील रहिवाशांनी वारंवार तक्रारी आंदोलन करून प्रदूषण मंडळ रेल्वे यार्ड प्रशासनात जाब विचारला होता. याबाबत प्रदूषण मंडळाने आवाज कमी करण्याच्या तसेच या प्रकल्पाबाबत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना रेल्वे यार्ड व्यवस्थापकांना दिल्या. मात्र त्यानंतर परिस्थिती जैसे थी तशीच राहिल्याने प्रदूषण मंडळाने भारतीय कंटेनर निगमला कारणे दाखवा नोटीस बजावून 7 दिवसात खुलासा मागवला होता. त्यानंतर रेल्वे यार्ड प्रशासनाने या ठिकाणी ध्वनिरोधक भिंत उभारण्यास घेतली.
पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधील किवळे येथे सोमवारी वादळी पावसात होर्डिंग पडल्याने त्याखाली दबून 5 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत 3 जण जखमी झाले आहेत. किवळे देहू रोड परिसरात वादळी वाऱ्यासह जोरात पाऊस झाला, त्यामुळे अनेक नागरिक पावसापासून बचाव करण्यासाठी होर्डिंगच्या आडोशाला थांबले होते. त्याचवेळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळले आणि या होर्डिंगच्या खाली थांबलेले काही जण अडकले, त्यामध्ये 5 जणांचा मृत्यू तर 3 जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. होर्डिंग हटवून जखमींना रुग्णालयात हलवण्याचे काम सुरू झाले. बचाव पथकाने एकाला सुखरूप बाहेर काढल्याची माहिती आहे.